मोनिका घरात नाही आहे. ऍक्च्युली माझं त्यांच्याकडेच काम होतं, बट त्या घरी नाही आहेत तर ठीक आहे, नंतर येतो मी. वेट वेट वेट, खूप अर्जंट काम होतं का? नाही, घरापर्यंत आलात म्हणून विचारतो. हो, अर्जंट होत, बट एनिवे मॅम नेत जाऊ दे. कबीर दादा जेवून जा ना. कसं आहे ना, ऍक्च्युली मी तुमच्या आवडीचं जेवण बनवणार होती. पण नाही, म्हणजे माझ जेवण सगळ्यांनाच आवडत ना. वाव, नाईस. म्हणजे या घरात तुझी आवड निवड पण माहिती आहे सगळ्यांना. इंटरेस्टिंग. एनिवे तू खरंच जेवून घे ना, खूप मस्त बेत आहे, सगळं माझ्या आवडीचं बनवलंय. हो ना, हो, आजीनेच सांगितलं होतं यांच्या आवडीचं जेवण करायला. म्हणजे तुम्ही पण दोन घास खाऊन जा ना. नाही नको, पोट भरलं. एक एक, तुमचं खरंच खूप अर्जंट काम होतं का? हो, बट मॅम. मॅमचं काय, मी आहे ना. नाही, कसं आहे तुमच्या मोनिका मॅम सोबत मी पण कॉलेजचा डीन आहेच की. म्हणजे आम्ही दोघं सेम पदावर आहोत ना, त्यामुळे तुझे जे काही प्रॉब्लेम्स असतील तू मला सांगू शकतोस, इफ यू डोंट माइंड. आय वुड लव्ह टू हेल्प यू. नो, थँक्यू सर. कबीर असं कधीच वागत नाही, काहीतरी बिनसलंय हे नक्की. पण काय, विक्रांत समोर हे नाही विचारू शकत. तुम्ही पण दोन घास खाऊन जा ना. नाही नको, पोट भरलं. मोनिका मॅम सोबत मी पण कॉलेजचा डीन आहेच की. नो, थँक्यू सर. मोनिकाचा फोटो विक्रांतच्या डायरी मध्ये, म्हणजे ज्या मुलीसाठी विक्रांत तिथे परत आलाय ती मुलगी मोनिका. थकले मी रे, बसते जरा. हे काय दमले, काय दमले, अजून एकच राऊंड झालाय. चल 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 चल. काय रे, तू आणि डॉली तेव्हाही मला फिटनेस विषयी खूप बोलायचा था. ओके ओके, बर बर बर, बस झालं बस झालं, तू म्हणशील तसं बस. अरे आज एवढा बदल, तू चक्क म्हणतोयस तू म्हणशील तस. आज काय स्पेशल? हा, स्पेशल काय नाही, असं सहज सहज. का तिच्यामुळे? कोणामुळे? ती ती तू जिच्यासाठी हिंदुस्थानात आलायस ती. नाही नाही, काही काय तेच ना, सगळं सोडून ते एका मुलीसाठी कशाला येशील ना. आता मुलीच वगैरे मला सांगतोय, हे नाटक आहे तुझं सगळं. नाही ग, आयुष्यात पहिल्यांदा मी खूप सिरियस आहे. पहिल्यांदा जाणवलं प्रेम काय असतं ते. एवढ्या गर्दीत पण एकटेपणा जाणवत होता ग आयुष्यात. पण तू प्रेमात तरी कधी पडलास रे? कारण तू तिकडे ती इथे. हा, म्हणजे प्रेमात इथेच पडलो, पण जाणवलं तिकडे गेल्यावर. अरे तसं नाही रे, म्हणजे तू सिरियस असशील तर सांग,
अशी लाईन लावते बघ मुलींची तुझ्या समोर. नाही नाही अगं, जिच्यासाठी इतकी वर्ष थांबलो तिचं प्रेम मिळाल्याशिवाय मी नाही जाणार आहे. तू म्हणजे तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं. खरं सांगू तिच्याशिवाय आता फ्युचरच दिसत नाही मला. ती माझ्या आयुष्यात नाही तर काहीच नाही, काहीही नाही. विक्रांत, तू जर खरंच मोनिका बद्दल सिरियस असशील तर वेगळाच तिढा होणार आहे. पिंकीताई, अरे राधाताई, कवी तुम्ही दोघं अचानक. पण मॅम. नाही, मोनिका मॅडम नाही आहेत घरात, त्या पुण्याला गेल्यात ना. आपण आजी आहेत, त्याला मॉर्निंग वॉकला गेल्यात, येतीलच आता. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवून आणते. हा पण त्या आधी जरा लादी पुसून घेते, नाहीतर आजी आल्या ना तो ओरडत बसतील की सगळी कामं अर्धवट करतेस. हा कवी जाता, तुम्ही बसा. हो हो, आरामात, तुझा आरामात होऊ. पण तुम्ही दोघं असं अचानक, म्हणजे तुम्ही मोनिका मॅडमना सांगितलं होतं का? नाही, मॅडम काही बोलल्या नाहीत ना मला म्हणून. अगं नाही नाही, ऍक्च्युली आम्हाला त्यांनीच बोलवलं होतं, पण त्या विसरले असतील बहुतेक कामाच्या गडबडीत. बरं हरकत नाही, आम्ही येतो मोनिका मॅम आला की. ए नाही, थांब ना, काय आपलंच घर आहे. तुम्ही दोघं बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते, पण आधी जरा काम उरकून घेते. हा पिंकी, राहू दे, हे बघ आम्हाला नको नाश्ता, आम्ही नंतर येतो. एनिवे आम्हाला लेक्चरला पण जायचंय. चल राधा. कबीर दादा थांब ना, काय सतत लेक्चर करताय. हो आता मोनिका मॅडम पण नाहीये घरात, तुम्ही बसा, तुमच्यासाठी चमचमीत नाश्ता बनवते, आजी पण खुश होतील. हा अगं पण आजींना हे सगळं खायचं नाहीये ना. आता आजींना कोण सांगणार हे, तुम्ही सांगाल. बाय द वे, तू गेली नाहीस मॅम बरोबर वॉकला? नाही म्हणजे युजली ते एकट्या जात नाहीत ना. हो मी जाणारच होते, पण तुम्हाला माहितीये का काय, आपल्या मोनिका मॅडम आहेत ना, त्यांचे मित्र आले आहेत फॉरेन वरून. हा ते एक नंबर आहेत. विक्रांत सर बरोबर ना? हो, पण तुम्हाला कसं माहिती? अगं ते आमच्या कॉलेजचे डीन आहेत. ते पण ते कमाल आहेत, खरंच खूप भारी आहेत. म्हणजे ना मला खूप आवडलेत ते. ना ते मोनिका मॅडमचे खूप बेस्ट फ्रेंड आहेत, मला त्यांची मैत्री खूप आवडते. आणि तुम्हाला माहितीये का, ते आजीला पण ओळखतात. म्हणजे आजी काल त्यांची केवढे लाड करत होती. हा मी तुम्हाला एक सांगते, कोणाला सांगू नका. विक्रांत सर आहेत ना, मला अमेरिकेला नेणार आहेत चीफ म्हणून. पिंकी, ते चीफ नसतं, शेफ असत ते. आणि तुला कशाला नेतील ते? हा काही काय. करेक्ट, म्हणजे तुला कशाला नेतील ना ते. नाहीच झालं तर आपल्या मोनिका मॅम ना नेतील काय. व्हॉट नॉनसेन्स, काही काय राधा. पिंकीताई, तू सांग, तू कोणाच्या टीम मध्ये आहेस? कसली टीम? हे बघ, हे काही नाहीये, तू तुझा. पिंकीताई, आमच्या क्लासरूम मध्ये ना दोन टीम आहे, एक विक्रांत सरांची आणि एक देवाची. अगबी हो का? असं काही नाही. नाही मी विचारच नाही केला कोणाच्या टीम मध्ये जायचं. तसे आपले टार्झन बापू बेस्ट आहेत. हा पण त्यापेक्षा विक्रांत सर लय भारी आहेत. पण टार्झन बापू मोनिका मॅडम वरती खूप प्रेम करतात. पण त्यापेक्षा विक्रांत सर आणि आजीच खूप जमत. हा मी काल बघितलं ना केवढं प्रेम करत होते. आणि कसं आहे ना राधा, आता आपले विक्रांत सर आहेत ना मला फॉरेनला नेणार आहेत. मी तिकडे केक बनवणार, विकणार, मी असे मोठे मोठे बंगले. स्टॉप इट पिंकी, तू नाश्ता देणारच का? जाऊ आम्ही. हा देते ना, थांबा जरा. आणि मला काय वाटतं माहितीये का राधा, विक्रांत सरांना. नाही नाही काहीतरी करपले. अरे मी आलीच लगेच. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मॅम. झाला नाश्ता? नाही ऍक्च्युली आम्ही मॅम ना भेटायला आलो होतो, पण त्या नाही आहेत तर आम्ही नंतर येतो. किती फॉर्मॅलिटी करता रे. तुम्ही बसा, मी आले. ओके मॅम. ओके. Thank you.
मॅम मॅम काय झालं मॅम मॅम कसं पडलं तुम्ही आई बस इथे हळूहळू हळूहळू सावकाश 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 मॅम प्लीज तुम्ही तुम्ही आराम करा पाय सरळ करतायत का बघा ना नाही होतय ना तू डॉक्टरांना बोलव मॅम डोंट वरी मी देवाला कॉल करतो देवाला फोन करून काय उपयोग आहे तो काही डॉक्टर आहे का त्यापेक्षा मी ना विक्रांत सरांना फोन करते अरे कोणालाही करा पण लवकर बोलवा रे ऐको देवा प्लीज आजी खूप त्रास होतोय का तुम्हाला थांबा डॉक्टर आता येतील लगेच मॅम डोंट वरी देवा येतोय लगेच मॅम विक्रांत सर येत आहेत मॅम डोंट वरी देवा येतोय मॅम देवा यायच्या आधी ना विक्रांत सर येतील बघाच तुम्ही नाही नाही देवा त्याच्या आधी येईल मी बोलले ना विक्रांत सर पहिले येतील तूच बघत बस कधी येतोय तुझा विक्रांत सर ते तुझा देवा तरी कुठे आलाय हा आले तुझे विक्रांत सर काही काय पण मी सांगितलं ना विक्रांत सर येतील म्हणून गप्प बसा रे सध्या गब्बर आपल्याला काय पण माहित नाही डॉली बाय घरात म्हणजे सगळी जिम्मेदारी आपल्यावर आहे बरोबर त्यामुळे काय लागेल औषध गोळ्या अँब्युलन्स स्ट्रेचर सगळं आपल्याला आणायला पाहिजे आणि इलाज कोण तू करणार अरे डॉक्टर असं काय करतोस पण बघ एक नाही आपल्याला चांगले 5-6 डॉक्टर हवेत आणि एकदम बेस्ट मधले बेस्ट डॉक्टर हवेत अख्खा हॉस्पिटल हा तरी आणा आपल्याला काय पण माहित नाही हा भाय भाय बोले वो शोले आपण लगेच निघतो हा ये गब्बर चल नाश्ता करून अरे असंच निघाल अरे देवा आजी खूप दुखतय का पाय मी काय करू मी तुमच्या पायाला पट्टी बांधून देऊ का म्हणजे तुम्हाला बरं वाटेल नको नको पट्टी बांधली ना तर सूज अजून वाढेल माझ्या घरी ना लेप आहे लेप तो लावून देते म्हणजे तुमची सूज उतरून जाईल ते घरी येणं मग उशीर होईल यायला आपल्याकडे ना आजी हळद आहे ती गरम करून लावते म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मी काय त्यापेक्षा एक काम कर काय करू बाहेर जा शांत बस आणि मलाही शांत राहू दे मॅम देवा येतोय वाट बघ तूच वाट बघ त्याच्या आधीच देवा येईल बघ तुम्ही दोघ जणी दूर जाऊन बसा एका वेळी एकच दुखणं सहन करू शकते मी सॉरी मॅम बट मी देवाला कॉल केलाय तो कधी पोहोचेल इथे आणि तुम्हाला माहितीये ना देवा तुमच्यासाठी काही करू शकतो त्यात मोनिका मॅम नाही आहेत त्यामुळे तुमची जबाबदारी आता त्याच्यावरच आहे ना सो मॅम प्लीज डोंट वरी स्वतःची जबाबदारी आधी नीट घेता येते का त्याला एक काम धड करता येत नाही आणि मॅमची जबाबदारी घेणार ते काही नाही मॅम विक्रांत सर येत आहेत आणि ते आले ना की सगळं नीट करतील बघाच तुम्ही काही नीट होणार नाही कुठे तुझे डॉक्टर विक्रांत देवा पोहोचतोय मॅम यू डोंट वरी तुझा देवा तरी आलाय का मग कशाला बोलतोय बोलले ना विक्रांत सर येत बघूया कोण येत आहे ते मग तू पण बघ ना विक्रांत सर आधी येतील आणि तू बघ त्यापेक्षा मोनिकाला बोलवा नाहीतर मला तरी हॉस्पिटल मध्ये घेऊन चला अँब्युलन्स बोलवा बर अँब्युलन्स आली पण अँब्युलन्स आली आज आपण डॉक्टर कडे जाऊ आता तुम्ही काळजी करू नका
देवा थँक गॉड तू आलास. बस काय कबीर भाऊ, आपण ना टेन्शन नाही घ्यायचं. आजी तुम्ही काय पण फिकर करू नका. ए डॉक्टर लोक मचमच नाही पाहिजे, एका लाईनीत उभं राहायचं, नाही तर इथेच पोस्टमार्टम करून टाकणार. देवा अरे काय चाललंय हे. काय ना काय ना, तुम्ही काय पण टेन्शन घ्यायचं नाही. ए सत्या चल चल चालू कर तुझं. हे कोण आहेत सगळे? आजी एवन डॉक्टर आहे, ते तुमच्यासाठी आणलेत आपण. बघा ना ए इकडे येते. हा बोल तुला काय काय येत. कुठून आणलं यांना उचलून? अजे याला जरा मोकळा करायला हवा. हा बोल बोल पटकन बोल तुला काय काय येत. अरे याला बोल ना. याला बोलता पण येत नाही. ये तू ये रे, तू ये पुढे. हा तू काय रे सगळं. नमस्कार. तू अरे फर्स्ट इयर तरी क्लिअर केलंयस का? 10 वेळापासून एक एक विषय क्लिअर केलास तू, माझं दुखणं कसं क्लिअर करणार? असं आहे काय सांगायचं ना. चल मागे चल चल तू नको या तू आजी. हा बघा हा भाजी आहे एकदम. एक मिनिट हा या बघा. हा बघा बघा. अरे याला कॉपी करताना मी पकडलं होतं. तुला कोणी डॉक्टर केलं रे? कसा पास झालास तू? जाऊ दे ना मॅडम, झालं होतं डॉक्टर. परत कशाला जुन्या गोष्टी उघडायचं नाही का? तुझ्यात चल हो मागे चल. तू तू समोर ये रे. ये इकडे. ठीक आहे बोल बोल तुला काय काय येतं. अरे रक्त बघितलं तरी चक्कर येते याला. चार चार लोक सावरायला लागतात. याला काय उचलून आणलंय? कोणाला उचलून आणलंय रे तुम्ही? त्यापेक्षा मी चालत गेले असते हॉस्पिटल मध्ये. एक मिनिट बघा. आहे ना एक नंबर पीस आहे. हाडाचा डॉक्टर आहे. सत्या पट्टी काढ रे. बघा. नको रे बाबा, आधी फ्रॅक्चर आहे का नुसता स्प्रेन आहे हे कळत नाहीये. तू सगळ्यांना पाठव. घेऊन जा सगळ्यांना. जा सगळ्यांना पाठवून देऊ. चला निघा तुम्ही, चला निघा चला. एक पण कामाचा नाही. एक दोन तीन चार पाच. हे भाय अरे आपण तर 6 डॉक्टर उचलून आणले होते. मग आता तर 5च आहेत. आईच्या गावात अरे मग 6 डॉक्टर आहे कुठे? हा इकडे. ए बाय हा गब्बरचा आवाज आहे. आता मस्करी करतोय तो गब्बर. अरे आपण डॉक्टर बद्दल बोलतोय. आपण पण डॉक्टर बद्दलच बोलतोय. ए गब्बर पहिले समोर ये. अरे आलो ना भाई. अरे पण आपल्या देवा भाईचा शब्द कधी खाली पाडणार आहे का? बघितलंस हा फरक आहे तुझ्या डॉक्टर विक्रांत मध्ये आणि देवामध्ये. डॉक्टर असून जर इमर्जन्सीला अवेलेबल नसेल तर काय फायदा त्या डॉक्टरचा? त्यातल्या त्यात देवानी काहीतरी मॅनेज केलं. मग देवाचा तरी काय फायदा आहे? एक धड डॉक्टर बोलवला नाही. काय अशी ट्रीटमेंट करणार आहेत का मॅमची? एकदा का विक्रांत सरांने येऊ दे मग बघच मजा. आईला असं पण डॉक्टरांना उचलून आणतात? नाही म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलंय ना. गप्प बस ग पिंकी. गबर खोला रे पहिले लवकर. अरे काय रे तुम्ही असं आणतात का डॉक्टर ना? पहिल्यांदा बघते मी असं. अरे गब्बर खोल ना. कोणतरी भारी आणलाय गब्बर. अरे आगे तुझा 6 डॉक्टर. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? विक्रांत